मोहटा गावातील गोंधळाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून दरवर्षी 50 ते 60 गोंधळाचे कार्यक्रम होतात. प्रथम गोंधळ नितीन कांताराम आव्हाड, आजीनाथ दहिफळे, सचिन आव्हाड यांचा होतो. तसेच या गोंधळाच्या कार्यक्रमाची सुरुवात मोहटा गावापासून ते मोहटा देवी गडावरती देवीला नैवेद्य दाखवून करण्यात येते. मोहटा गावापासून मोहटा देवीचे मंदिर हे किमान 2 किलोमीटर अंतरावर आहे. भाविक या प्रवासाच्या दरम्यान वाद्य लावून नाचत लोटांगण घेऊन मोहटा देवी गडावर पोहोचतात. मोहटा देवी गडावर आल्यावर हा नैवेद्य देवीसमोर ठेवून या गोंधळाच्या कार्यक्रमाची सुरुवात करतात. या मोहटा गावामध्ये किमान 50 ते 60 गोंधळाचे कार्यक्रम होतात. तसेच या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसाद असतो. वेगवेगळ्या भाविकांकडून गोंधळाला महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते. ही परंपरा खूप दिवसांपासून चालत आलेली आहे. आज महाप्रसादाचे आयोजन करून हनुमान मंदिरासमोर जेवणाची सोय केलेली होती. या गोंधळाच्या कार्यक्रमाला संपूर्ण गावाचे सहकार्य मिळते. गावातील सर्व जाती धर्मातील लोक यावेळी सहभाग नोंदवतात. यावेळी बाबासाहेब दहिफळे, अंबादास डोंगरे, माऊली दहिफळे, अंबादास दहिफळे आदींनी सहकार्य केले. आजीनाथ दहिफळे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. आज आपल्या गावामध्ये जो गोंधळाचा कार्यक्रम आहे, नितीन आव्हाड आणि सचिन आव्हाड यांचा कार्यक्रम आहे. ही मोठा देवी माहूरगडची माता आहे. मी भक्ताच्या हकेला जाऊन मोठा गावामध्ये आलेली आहे. रेणुका माता आहे. आणि ज्यावेळेस गावातले ग्रामीण मुलं भरतीला जातात किंवा नोकरीसाठी एखादा नवस करतात आणि त्यांच्या दिनवसाला नवस पूर्ण होतो पावते आणि त्यांना नोकरी लागते म्हणून ते गोंधळ घालू असं हे करतात. ह्या गावामध्ये ह्या 2 महिन्यात कमीत कमी 50-60 गोंधळ होतात. प्रत्येक घरामध्ये गोंधळाचा कार्यक्रम केला जातो आणि आई जगदंबेला हा महाप्रसादाचा कार्यक्रम हा सर्व गावाला जेवण असतं, सर्व भाविकांना जेवण असतं आणि देवीचा जो नैवेद्य आहे तो वाद्याच्या नादामध्ये वाजत गाजत त्या गडावर आणला जातो आणि त्यानंतर मग देवीला निवड दाखवल्यानंतर गावामध्ये पूर्ण गावाला जेवणाचा कार्यक्रम असतो महाप्रसादाचा. आणि गोंधळ हा प्रत्येक घरात मोठा गावच्या लोकांना घालावा लागतो कारण इथली देवीची एक परंपरा आहे. जगदंबा या प्रत्येक भाविकाच्या गावच्या लोकांच्या पाठीशी आहे आणि तिचा हा नवस हा फेडावा लागतो आहे. प्रत्येक घराघरातून जो आपला मुलगा जर नोकरी लागला तर तो देवीला नवस बोलतो आणि गोंधळाचा कार्यक्रम होतो. आमच्या गावामध्ये जागरण वगैरे कुठलाही कार्यक्रम होत नाही. जो काय करत असेल गोंधळाचा कार्यक्रम होतो. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी.